तुम्ही बघताय ही आपली सासुरवाड आणि अनाया सासुरवाड्याच्या अंगण मधली तुलसी बघताय तुम्ही. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती. तर आज आहे बुधवार आणि आपण सुरुवात केलेली आहे किचनमधून. आणि किचनमध्ये तुम्ही बघताय नल मासा, माकली जो पार्टीमध्ये आपण साफ करत होतो तोच मासा दिसतोय तुम्हाला. आणि ही छोटी छोटी माकली आणि हे पापलेट, म्हणजे आपण जे पार्टीला आपल्याला सबस्क्रायबरनी जे मासे दिले होते त्याच्यातलाच उरलेला हा नल मासा आणि ऑक्टोपस माकली मासा आहे, तोच आज आई जेवणामध्ये करताना दिसते तुम्हाला. तर या नलाचं काहीतरी अलगच रेसिपी करणार आहे जी कधी ट्राय नव्हती केली. विनाताईने सांगितलेले तिचे रोल वगैरे बनवतात, तोच काहीतरी प्रकार करणार आहे. तर बघूया आज काय भेटते आपल्याला बघायला ते. आणि आता तुम्हाला दिसते खोबऱ्याची चटणी आहे वाटलेली, त्याच्यामध्ये आता तू काय टाकणार, गरम मसाला रेनबोचा आणि पोटेचा गरम मसाला. आता तुम्हाला दिसते हे दोन्ही मसाले आपण जे ऍड केलेत चटणीमध्ये त्यांना मिक्स करताना काय बोलतात या रेसिपीला. अच्छा, म्हणजे नलामध्ये मसाला भरणार ती, जसं आपण पापलेटमध्ये मसाला भरतो, भरलेला नल बोलू शकतो, चटणी भरलेला नल. नवीन नाव दिलं आहे, तुम्हाला नाव माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. ते चटणी झालेली आहे आणि ते पापलेटला तुम्हाला दिसते आता मॅरिनेट करताना, म्हणजे पापलेट फ्राय करणार आहेत त्याआधी थोडा मॅरिनेट करतात ना. आणि या पापलेटमध्ये एक कटिंग मारायला लागते, ते करायला लागते आणि पोटांचा सगळी घाण काढायला लागते. हां, म्हणजे कट मारल्यावर तो आतमधनं शिजतोय म्हणजे तो मावरा. आणि ही चटणी जी आहे ती आता जो नल मासा आहे आपला त्याच्यामध्ये भरताना दिसते, पूर्ण नल पॅक केलेत दिसतंय तुम्हाला. दुसरा, तर पहिले खोबऱ्याची चटणी बनवायची, त्याच्यामध्ये दोन मसाले ऍड करायचे, पोटे मसाला नाही, पोटे आणि गरम मसाला. आणि तो ती चटणी भरून बनवून अशा नलमध्ये ही चटणी भरायची. हे करायच्या आधी थोडा मीठ लावून ठेवायचा, म्हणजे नल माशाला ना. आणि आता तुम्ही बघताय पूर्ण चटणी नलामध्ये भरून झालेली आहे आणि मस्त नमक मसाला मीठ लावलेला नल आणि पापलेट आता आपण तव्यावरती टाकणार. आता नल फ्राय करायला टाकलेत, थोडं जास्त तेल उडायची भीती असते म्हणून हा सेफ्टी त्याच्यावरती असं झाकण ठेवा, म्हणजे तुमच्या अंगावर तेल नाही उडू शकत ना. आणि इकडे तुम्ही बघताय कुप्याचा खिमा, टुना फिश जो आपण ट्रॉलरच्या बोटमध्ये दाखवला होता त्याचा खिमा बनते. छोटा एकदम किम्यासारखा कापलाय आणि त्याचा रस्सा बनवतात. आणि आता शिजत ठेवलेला नल आता पलटी मारतायत, म्हणजे दोन्ही चारही बाजूनी शिजला पाहिजे असा. आणि मस्त वास येते, मस्त सुगंध येते असं म्हणू शकतो आपण. लसूणची तेकडीमध्ये शिजलेला फ्राय केलेला नल, अजून टाइम लागणार, अजून 5-10 मिनटं लागणार. कमी गॅसवर शिजायला आणि कमी गॅस ठेवायची आई सांगते, म्हणजे पूर्णपणे शिजतोय ना. तर मंडळी तुम्ही बघताय आता आपले जे चटणी भरलेले नल आहेत, म्हणजे स्टफिंग टाकून, ते आता रेडी झालेले आहेत. मस्त एकदम लाल तांबडे फ्राय करून आलेले आहेत. किमा झाला आहे, कुप्याचा किमा पण झाला आहे आणि नल पण झाले आहेत. आता मी याला कुप्याच्या किम्यासोबत खाणार. पत्तू, आर यू रेडी? पत्तू रेडी आहे. चल, आता तुम्ही बघताय जेवणामध्ये कुप्याचा किमा, आंबार, सुकी आंबार आणि जो आपण आईने फ्राय केलेला नल. आता सर्वप्रथम मी नल खाऊन बघते कसं लागते. तो मस्त लागतोय, असं चटणी भरलेला मी पापलेट खाल्लेला आहे आधी, पण नल पहिल्यांदा खातोय. आणि नल उकडलेला पण तो मी खाल्ला तरी स्वादिष्ट लागतोय. आणि हा स्टफिंग भरून भरलेला काहीतरी अलगच लागतोय. बघा एकदा ट्राय करून ही रेसिपी, मजा येणार. फक्त ही चटणी जर स्वादिष्ट झाली तर अजून हा नल खायची मजा काहीतरी अलगच येणार. पण तू बघ खाऊन, मस्त लागतंय. आणि त्याच्यासोबत आहे कंदोळी केलेला आंबा, मस्त आहे. तुला पण आवडलाय, मस्त आहे, भारी, जाम भारी.
तर मंडळी गावामध्ये खूप सारी मजा करून खूप सारे मासे खाऊन आणि अलग अलगचे मासे बघून आता मी आलोय बेलापूरच्या घरी आणि मध्येच एक नेरूलमध्ये मेट्रोपॉलिसचं कोरोना टेस्ट सेंटर आहे तिथे नुकताच सॅम्पल देऊन आलोय म्हणजे मी कोरोनाची टेस्ट करून आलोय कारण मी चाललोय आता अनायाला आणि उमाला भेटायला केरळला अकॉर्डिंग टू केरळ गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही त्यांच्या राज्यामध्ये जाता तर तुम्हाला कोविड टेस्ट जरूरी आहे म्हणजे बिफोर 72 आवर्स केलेली कोविड टेस्ट जरूरी आहे आणि त्यांच्या अजून काही फॉर्मॅलिटीज आहेत ते मी हळूहळू पूर्ण करतोय त्याचसाठी मी आता बेलापूरला आलोय म्हणजे जे बाकी काही पेंडिंग काम आहे ते पूर्ण करणार पॅकिंग वगैरे हे सर्व आणि उद्या माझा टेस्ट जर निगेटिव्ह आला तर मी फ्लाईटमध्ये बसून केरळला जाणार आहे अशी प्लॅनिंग आहे मी आलोय माझ्या घरी आता भेटूया उद्या सकाळी किंवा दुपारी जेव्हा टेस्टचे रिपोर्ट येतील तेव्हा चला The next day later. तर मंडळी आज दुसरा दिवस आणि दुपारीचे वाजलेत 12:25 तुम्ही बघताय 12:30 वाजलेत आणि आपण जो काल स्वॅब देऊन आलो होतो त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि तुम्ही इकडे बघताय नॉट डिटेक्टेड म्हणजे आपण जो टेस्ट केला होता तो नेगेटिव्ह आलेला आहे म्हणजे माझा कन्फर्म झालेला आहे की मी आता केरळला जाणार उमाला आणि अनायाला भेटायला मंडळी तुम्ही कुठे ट्रॅव्हल करताय या कोविडच्या टायमामध्ये कोणत्याही राज्यामध्ये जाताय मी आता केरळमध्ये चाललोय तर केरळच्या फॉर्मॅलिटीज सांगते तुम्हाला त्यामध्येच माझं जेवण आलेलं आहे घरी कोण नाही आहे हॉटेल्स वगैरे पण बंद आहेत म्हणून माझ्यासमोर जी भोसले काकी राहते त्यांनी मला जेवण दिलं आहे आणि तुम्ही बघताय जेवणामध्ये दही कढई भात आणि चपाती आहे म्हणजे मी जेवणामध्ये वेज पण खात असतो नाहीतर तुम्हाला वाटेल नुसतं हा मच्छीच खातो आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगत होतो की अंडर एपिडेमिक डिझीज 1897 ॲक्टमध्ये आपल्याला एक परमिट घ्यावा लागतो म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये जातो आपण तर त्याचं त्या राज्याचा स्टेटसाठी परमिट असते तो घ्यावा लागतो म्हणजे मी केरळला चाललो आहे तर केरळच्या फॉर्मॅलिटीज सांगते बाकी राज्यांबद्दल मला माहिती नाही आणि हा माझा तिकीट आहे फ्लाईट तिकीट सर्व फॉर्मॅलिटीज झालेत अंडर कोविड ज्या जेवढ्या येतात त्या आणि आता आपण जाणार इंटरनॅशनल एअरपोर्टला सेम फ्लाईट आहे जी ओमा आणि अनाया गेली तीच टर्मिनल 2 एअर इंडियाची तर आता तिकडेच आपण छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनलला भेटणार टर्मिनल 2 चला तर मंडळी आता पॅकिंग वगैरे करून आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करून आणि स्वतःची कोविड टेस्टचे रिझल्ट वगैरे रिपोर्ट वगैरे घेऊन आता आलोय मी इंटरनॅशनल एअरपोर्टला सिक्युरिटी चेकिंगला तिथे इमिग्रेशन साईडला तिथे कॅमेरा अलाव नव्हता म्हणून तो मी व्हिडिओ वगैरे बनवला नाही आणि आता मी माझ्या गेटला आलोय डायरेक्ट एअरपोर्टला येत आहे कुठे ट्रॅव्हल करताय तर पहिले वेब चेकिंग करा म्हणजे तुम्हाला गेट पास वगैरे भेटतंय काउंटरला गेले की लगेच तुमचा जी चेकिंगची बॅग आहे लगेजची बॅग आहे ती लगेच घेऊन जातं तर वाजले 3:05 माझी फ्लाईट आहे थोडं लवकर आलोय कारण आपले जे गॅडजेट्स वगैरे आहेत कॅमेरा अँड ऑल जे ड्रोन्स वगैरे आहेत ते कॅरी करतोय आणि त्याच्यामध्ये काही इश्यू झाला तर आपल्याला सॉर्ट आउट करायला थोडा टाईम पाहिजे असतंय म्हणून थोडा लवकर आलोय आणि आता वेट करतोय पूर्ण फिरून झाला माझा हा डोमेस्टिक एरिया आहे आणि मस्त एकदम शांत वातावरण आहे आणि मी एवढं हळू बोलतोय तरी सर्व लोक बघतात माझ्याकडे त्यांना वाटतं मी काय करतोय तर खूप जास्त आवाज स्प्रेड होतोय तर आता थोडा वेट करूया आणि 5 जे आपली फ्लाईट आहे ती पकडून जाऊया आपण केरळला चला तर मंडळी 4:15 झालेत आणि बोर्डिंगसाठी सुरू झालेली आहे आणि तुम्ही बघताय आपला प्लेन पण इकडे रेडी आलं आहे आणि आपल्याला एक शिल्ड दिला आहे तो घालून आता प्लेनमध्ये जायचं आहे तर आता 7:15 आपला अरायवल आहे कोचिनमध्ये तर आता बघूया आत प्लेनच्या आतमध्ये जाऊन कसं दिसतंय ते फ्लाईट वगैरे उडताना चला तर मंडळी आता मी आलो आहे कोचीन एअरपोर्टला आणि आता आपल्यासाठी उमाचे बाबा म्हणजे माझे सासरे यांनी टॅक्सी अरेंज केलेली आहे कणन यांना पाठवलेलं आहे माझ्यासाठी आणि हे आपली गाडी आहे तर ही गाडीमध्ये लगेज ठेवलं आहे भेटू
तर मंडळी गाडीमध्ये लाईट थोडी कमी आहे म्हणून आपल्याच मोबाईलचा टॉर्च लावलाय आणि तुम्ही बघताय मी आलोय आता कोचीनला आणि मुंबई टू कोचीन जो प्रवास होता तो एकदम सुंदर होता आणि मध्येच आपल्याला वाटाण्याची म्हणजे रगडा पॅटीस सारखा काहीतरी पदार्थ दिला होता तो पण एकदम छान होता आणि त्याच्यामध्ये केक आणि ब्रेड विथ चीज होता ते पण मस्त होता. तर इकडे आलोय मस्त आपली मध्येच पेटपूजा करून म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं उमानी बुकिंग केलेली मला माहिती नव्हतं इन्क्लुडिंग मील वगैरे आहे काय पण मजा आली जेवायला. तर आता आलोय आणि मी गाडीमध्ये पण बसलोय थोड्या टाइम आधी मी यांना फोन करत होतो आपल्या ड्रायव्हरला पण काय झालं ते फोनच विसरून आले होते पण कसा बसा व्हिडिओ कॉल करून त्यांना मी शोधलंय कारण गाव खूप आतमध्ये आहे उमाचा आणि मला मल्याळम येत नाही आणि त्या लोकांना इंग्लिश आणि हिंदीमध्ये प्रॉब्लेम असते तर त्यासाठी आपल्याला खास हा ड्रायव्हर पाठवलाय. आता तो घेऊन जाणार आपल्याला उमाच्या गावमध्ये. एवढ्या नाटील उमा नाटील आरट्टपुडा उमाच्या गावाचं नाव आहे आरट्टपुडा त्रिशूर ना त्रिशूर मध्ये आरट्टपुडा नाव आहे तिचं गावाचा तिकडेच जाणार आता. चला आता जाऊया आणि भेटूया आपल्या अनायाला आणि उमाला. चला तर मंडळी एअरपोर्ट वरन 2 तासाचा प्रवास करून आता मी पोहोचलोय माझ्या सासूरवाडीला मी आणि तुम्ही बघता अनाया हाय अनाया तुम्ही बघताय ही आपली सासूरवाडी आणि अनाया सासूरवाडीच्या अंगण मधली तुलसी बघताय तुम्ही हे बघताय तुम्ही माझे सासरे सासरे को क्या बोलते है मल्याळम अम्मा एचन कसे आहेत मस्त आणि सासूबाई अम्मा मस्त मस्त मजा करणार आता अनाया सोबत. चला आता मला सॅनिटाईज करतात. आणि ही आपली चंद्रेची उमाची आत्या काय आत्याला काय बोलतात अम्माई तर सर्वांना भेटवलं तुम्हाला आता आंघोळ वगैरे करूया आणि नंतर उद्या तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी दाखवणार पूर्ण घर दाखवणार आहे तर आंघोळ वगैरे करून जेवणावरती भेटूया आपण. चल तर मंडळी काल जेवणानंतर मी मस्त झोपून गेलो म्हणजे व्हिडिओज एंड करायला विसरलो तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की मला कमेंट करून सांगा. आईनी जी तुम्हाला रेसिपी दाखवली नल स्क्विड माशाची चटणी वगैरे टाकून ती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि या कोविड पिरियडमध्ये आपण ट्रॅव्हल केलं मुंबई टू केरला आणि ती जर्नी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. आलोय मी केरला त्रिशूर आरट्टपुरा या गावामध्ये आणि इकडचा गाव तुम्हाला दाखवणार आहे इकडचा कल्चर दाखवणार आहे आणि मस्त हे जेवणामध्ये काय काय खातात आणि ही जी जागा आहे माझ्या बॅकग्राऊंडमध्ये दिसते हे पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे. तर आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नाही केलं तर नक्की करा. हा शूट जरा बाकी राहिला होता म्हणून हा व्हिडिओ थोडा लेट येणार थोडा ॲडजस्ट करा आजच्या दिवशी आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर बाय बाय अँड सी यू सून. चला.